मी मगाशी तुला जे काही बोलले त्याचा अजूनही राग आहे तुझ्या मनात? नाही, तसं नाही. मग का नाही येतेस जेवायला? मला भूक नाही आहे. ठीक आहे, किती तू जे काही बोलतेस ना त्याच्यावर मी विश्वास ठेवते. पण अजूनही माझं हेच सांगणं आहे तुला, वेगळं राहण्याचा विचार सोडून दे. ते लोक खूप रिग्रेसिव्ह आहेत, स्थितप्रमाणे मला हे डॉमिनेट करायला बघतात. एका छताखाली मी त्यांच्याबरोबर नाही राहू शकत. कसं काय बोलतेस तू? केतकी, संसारात मोठी माणसं लागतात आपल्याला पाठीशी, नंतर अडचणीच्या वेळेला तेच धीर देतात आपल्याला, तेच मदत करतात. मला गरज नाहीये त्याची. तुला गरज नसेल पण सिद्धार्थरावान आहे. तू बघितलंस ना सिद्धार्थरावांचं किती प्रेम आहे त्यांच्या दादा बहिणींवर? असेल पण माझ्यावर नाहीये ना. किती तू वेडीस का ग? असं का विचार करतेस तू? हे बघ, सिद्धार्थरावांच्या आनंदात आनंद मानायला शिक. मग बघ, सिद्धार्थरावांच्या गोष्टी, त्यांची माणसं सगळेच आवडायला लागतील तुला. हे बघ, तू मला सांगू नकोस, मला सगळं कळतंय. लहान नाही मी, आता मोठी झाली आहे. लहान नाहीयेस ना तू, मोठी झाली आहेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव केतकी, माणूस जेव्हा एकदा चूक करतो ना तेव्हा ती सुधारता येते. पण तीच चूक जर माणसाने सारखी सारखी केली तर ती सुधारण्यापलीकडे जाते, एवढं लक्षात ठेव. गप्प राहून आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात, त्यांना सामोरं गेलं तरच काहीतरी सोल्युशन निघू शकत. काय झालंय? अरे, बिझनेस आहे म्हटल्यावर उतार चढाव तर असणारच, चलताय. तुझा चेहरा सांगतोय, तू म्हणतोस तेवढं सोपं नाही येते. जाऊ दे ना, इतक्या वर्षांनी भेटलोय आपण. तेच म्हणतोय मी, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय. अरे, कदाचित तुझं टेन्शन शेअर करण्यासाठी देवाने आपली भेट घडवली असेल. अविनाश, कॉलेजमध्ये असताना आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नव्हतो हे विसरला नसशील तू? तोच तुझा मित्र आज तुझ्या समोर उभा आहे. कम ऑन, टेल मी, व्हॉट्स द मॅटर? ऍक्च्युली थोडे फायनान्शियल क्रायसिस झालेत. एक ऑर्डर घेतली आहे मी आणि ती मला अजिबात सोडायची नाही आहे. पण त्याच्यासाठी जरा बऱ्यापैकी पैसे लागणार आहेत आणि माझा जो फायनान्सर होता त्याने लास्ट मिनिट बॅकआउट केला. त्याचं कारण त्यालाच माहिती, पण माझी झाली पंचायत आणि मी म्हणूनच इनफॅक्ट मी झुंझुनवाला भेटायला गेलो होतो. भेटले ते रिसेशनमुळे त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत, तेही बॅकआउट झाले. एक मार्ग आहे, बघ तुला कसा वाटतोय तो. मी तुला फायनान्स करू शकतो. हे याच्यासाठीच मी तुला सांगत नव्हतो. तुला माहिती आहे ते. अविनाश, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे, तू किती सच्चा आहेस हे माझ्या इतकं कोणाला माहित असेल? That's okay, पण मी तुझ्याकडनं मदत कशी घेऊ? हे मदत बिदत नाही, इट्स अ फेअर बिझनेस डील. हे बघ, माझ्याकडे पैसा आहे, तो मला कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे. वाय नॉट युअर बिझनेस?
अरे बाबा, माझे पैसे बुडणार नाहीत याची मला हमी तरी राहील. वेल ओके, आणि तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मला प्रॉब्लेम आहे आणि तुझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे म्हणूनच आपण भेटलो. बट आय मस्ट टेल यू वन थिंग, यू लाईक एन एंजल टू मी. एंजल म्हणजे नाही, मित्र. अरे बाबा, पैसा इन्व्हेस्ट करणारे खूप जण आहेत, पण तुझ्यासारखा सच्चा पार्टनर मिळणं कठीण झालं आहे आज. आणि मी तर म्हणेन इट्स माय गुड लक की आज आपली भेट झाली. सो आपली तुपली युनियन पक्की पक्की. अँड द प्लेजर इज माय. चीयर्स. सॉरी, मी ड्रिंक घेत नाही. अजूनही? अजूनही. अजूनही तसाच आहेस, शिरगावचा बोट. पण खरंच अविनाश, मला तेव्हाही तुझं खूप कौतुक वाटायचं आणि आज आत्ताही तेवढंच वाटतंय. ज्या माणसाला सुख साजरं करण्यासाठी आणि दुःख विसरण्यासाठी कुठल्याही खोट्या आधाराची गरज नसते, त्याला आयुष्यात काय कठीण आहे. सर, टुगेदर वी विल कॉन्कर द वर्ल्ड, मार्क माय वर्ड्स. अविनाश, अण्णांचे संस्कार तू जपलेस, मला खूप अभिमान वाटतो तुझा. इन दॅट केस तू माझ्या दोन्ही मुलांना भेटायला पाहिजेस. त्या दोघांवरही मी हेच संस्कार केलेत. क्या बात है. सो आपल्या बिझनेस साठी चीयर्स. जस्ट अ मिनिट. चीयर्स. सीद, या टॅबलेट्स घे दुधाबरोबर. ठेव. अजिबात नाही, आत्ता माझ्या समोर घ्यायचेस. म्हटलं ना, ठेव, घेतो मी नंतर. सीद, काय झालंय तुला? एकदा सांगितलं की मी घेतोय नंतर, तर काय चुकलंय माझं त्यात? आणि मी काय लहान बाळ आहे का मी आता? हा, आणि तू म्हटलं तसंच व्हायला हवं असं लिहिलंय का इथे? सिद्धार्थ, काय? हा, वहिनी आहे तुझी ती, आणि तिच्याशी तू ह्या टोन मध्ये बोलतोयस, तुला लाज नाही वाटत? नचिकेत, असू दे रे, लहान आहे तो अजून. राधिका, तू त्याला पाठीशी घालू नकोस. एकतर तो चुकलाय, त्याला त्याच्या चुकीची जाणीव नाहीये, तो माफी मागत नाहीये आणि वरती आपल्यावरच रागवून बसलाय. मी माफी मागू? असं का चुकलंय माझं? हे तू मला विचारतोयस? अँड भाई, प्लीज, वी आर यंग, ओके? आणि थोडीशी गंमत केली तर त्याचा इतका मोठा इश्यू काय करतायत? सिद्धार्थ, ही अशी गंमत करतात का? इट्स आवर लाईफस्टाईल, ओके? आणि तुम्ही समजून काय नाही घेत मला? आणि प्लीज, डोंट ट्राय टू इम्पोज युअर लाईफस्टाईल ऑन मी, ओके? आणि मला डिक्टेट करण्याचा प्रयत्नही करू नका. सिद्धार्थ, नाचिक. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.